आता पाहूयात पुढची बातमी. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 65,000 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचं कॅगनं म्हटलं. दरम्यान कॅगचा अहवाल अकाउंट पद्धतीमधील दोषांमुळे समोर आला आहे असं उत्तर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. कॅगच्या अहवालाचा मुद्दा विधानसभेत मांडला गेला, त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर आरोप केलेत. काँग्रेसच्या काळात सर्वाधिक घोटाळे झाल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारवर कॅगने ताशेरे ओढले. शुक्रवारी संध्याकाळीच हा अहवाल समोर आला. राज्यात 2018 पर्यंत झालेल्या 66,000 कोटी रुपयांच्या कामांचा ताळमेळ लागत नसल्याचं कॅगनं अहवालात नमूद केलंय. मात्र हा अहवाल अकाउंट पद्धतीतील दोषांमुळे समोर आलाय असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. 65,000 कोटी रुपये खर्च करून 32,000 पेक्षा जास्त कामांची उपयोगिता प्रमाणपत्र सादर झालेली नाहीत असं कॅगनं म्हटलंय. तुर्तास या गोष्टीला भ्रष्टाचार म्हणता येणार नाही असं अर्थमंत्री जयंत पाटील यांनीही म्हटलंय. मात्र या गोष्टीचा खुलासा आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.